मात्री प्रेस कॉन्फरन्स जो आसा ताका हंगा बसला डॉ सूरज काणेकर हजे सायडी स्वराज्य सुराज्य संस्थेचे गोयचे प्रमुख आसात तेवटेन गोविंद चोडणकर आसात। गोविंद चोडणकर हे सनातन संस्थेचे प्रतिनिधी आसात। हंगा प्राध्यापक प्रवीण नेस्वणकर भारत माता की जय संघटनेचे ते कार्यवाह आसात गोयचे। नितीन फळदे साहेब हे राष्ट्रीय बजरंग दलाचे गोयचे प्रमुख आसात। थंय संदीप पाळणी हे आमच्या गोवा हिंदू रक्षा महाआघाडीचे को कन्व्हेनर अशे सहाय्यक अशे आसात। आजची प्रेस कॉन्फरन्स जी घेवपाची झाली ते मुख्य तुवें दोन मुद्द्यांचेर। एक म्हणजे हर्ष नावाचो जो तरुण कार्यकर्तो 26 वर्सांचो बजरंग दलाचो तो हिजाब कॉन्ट्रोवर्सीन 5 जिहादिनी मुसलमानांनी ताचेर भर दिवचा भोसकून ताका स्टॅब करून ताका जितो मारलो, भर रस्त्याचेर मारलो। हे धाडस हिंदूंक कत्तल करपाचे देशभर वाढलेले आसा अशें लक्षांत आयलें। फाटले जे काही बळी पडलेले बेश्टो तांचो उल्लेख हांव करतां। रिंकू शर्मा, किशन भारवाड, प्रियंका रेड्डी, रुपेश पांडे, ट्विंकल शर्मा, बंधू प्रकाश, चंदन गुप्ता, किरण कुमारी, विकास यादव, हिना तलरेजा, अंकित सक्सेना, भारत यादव, रामलिंगम, लावण्य जी धर्मांतराची प्रेशर घातिल्ल्यामुळे जीव दिलो ती, आणि दोन दिसां पहिलीच कृष्णा यादव या हिंदू कार्यकर्त्यांक जितो मारलो, आणि काल हर्ष या नावाच्या कर्नाटकान शिमोगा या ठिकाणी हिजाब आंदोलन ज्या ठिकाणी चाललं थंय जितो मारलो। जितो मारपाक तांकां कारणां लागना अशें दिसता। या सगळ्या हिजाब कॉन्ट्रोवर्सी जी देशभर चालू झाल्या आणि विशेषतः कर्नाटकात ताजो उद्रेक झाला, ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाची जी मुस्लिम आतंकवादी संघटना आसा ती ताज्या फाटल्यान आसा आणि ताणी हे सगळे सुरू केला कारभार। ही आतंकवादी संघटना गोयातूय आसा ताजेर हांव मागीर येता। पण हे जे आसा आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो उद्देश असो की हो जो हर्ष ताजो जो खून भर रस्त्याचेर केलो, कत्तल जे केले, ताजो आम्ही हिंदू समाजातर्फे पूर्ण निषेध करता। हिंदू रक्षा महाआघाडी या मृत्यूचो निषेध करता आणि ते करणारे कत्तल करपाक जे जबाबदार आसा ताका ताबडतोब योग्य ते शासन जावचे अशा प्रकारची आम्ही विनंती केंद्र सरकाराक करता आणि स्थानिक राज्य सरकार जो आसा ताका करता। हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया जे आसा, हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हे हाजेर बंदी घालची ही आमची गोयातली मागणी आसा, जुनी मागणी आसा। आम्ही परत ताजो पुनरुच्चार करता। आतापर्यंत तरतरेच्या संघटनांनी सनातन संस्था आसात, सनातन संस्थेच्या अंतर्गत काही संस्था आसात, परशुराम गोमंतक सेना आसात, या बऱ्याच संस्थांनी बऱ्याच वेळाचेर गोवा गव्हर्नमेंटाक तरेतरेचे जेव्हा प्रसंग झाले त्या वेळाचेर अर्ज दिले, निवेदनां दिली की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचेर गोयातल्या कारवायांचेर जर कंट्रोल केलो ना आणि तांचेर जर बंदी घातली ना जाल्यार फुडे गोयांनूय अशा प्रकारची स्थिती येवपाक शकता म्हणून गोवा गव्हर्नमेंटान ताजेर काय एक्शन घेतलें ना। हांव ह्या वेळाचेर आणि एका गजाली कडेन व्हेरी सिरियस मॅटर लक्ष वेधपाक सोदता। त्या गोयांत 85,000 रोहिंगा आणि बांगलादेशी हे बेकायदेशीरपणे वास्तव्य करतात। सगळ्या पॉलिटिकल पार्टीचे लिडर जे आसा इन्क्लुडींग भारतीय जनता पार्टी ताणी हांकां पोसलेले आसा, तांकां आधार कार्डां दिलीं, तांकां रेशन कार्डां दिलें, अशें सगळें करून हांव नकळो आतां कितले जाण तातूंतले वोट करतले काय म्हणून गोंयांत। पण ही संघटना जी आसा PFI पॉप्युलरली नोन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ताणी हांगा SDPI म्हणून तांची जी पॉलिटिकल फ्रंट आसा ती गोंयांत सुरू केली। ती करता आसतना फातोर्ड्या जवळजवळ 2,500 मुसलमान जमले आणि ताणी म्हणजे ताजे व्हिडिओ आसा उपलब्ध, पाकिस्तान जिंदाबाद अश्यो घोषणा तांच्यांनी दिल्यो त्या वेळाचेर। हे गोंयांत चलता, म्हणजे भायर जे हिंदूची ससेवलपण जी जाता ती परिस्थिती गोंयांत येऊंक जायना म्हणून या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचेर बंदी घालपाक जाय। खुद्द भारतीय जनता पार्टीचो मुख्यमंत्री आसामचो हेमंत बिस्व शर्मा हांणी मागणी केल्या आतां 2 दीस पयलीं की हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही राष्ट्रविरोधी संघटना आसा आणि देशघातक कारवायो तांच्यो चालल्यात, ताजेर केंद्र सरकारान लक्ष घालचें आणि बंदी घालची देशभर तांकां, नाजाल्यार देशाचे वाट लायतले म्हणून। गोयांत भडकावणें जे आसा ते चालू आसा। ह्या लोकांनी बाबरी ढांचा जो आसा ज्या ठिकाणी राम मंदीर बांधला आज मोठ्या गाजावाजान बांधला,
त्या ठिकाणी परत बाबरी मशीन उभी करताले असे पोस्टर्स त्यांच्यानी परवरी, सुकूर, नावेली, मडगाव, वास्को, सावर्डे या अनेक ठिकाणी गोयभर काणकोण असे लायले असा। हे प्रोव्होकेशन असा, हांगाच्या लोकांक खुबळावून घालपाचे काम असा असे मला दिसता। ही जी असा खरे म्हणजे हिजाब चळवळ जी असा, 75 वर्सां आता आम्ही स्वातंत्र्य झाले आमच्या, या 75 वर्सांनी हिजाबाचे हे नशिल्लेच, म्हणजे युनिफॉर्म जे शाळांनी आणि कॉलेजांनी जे चलताले थंय मुसलमान विद्यार्थ्यांनी हिजाब घालून येऊचा प्रस्ताव नाशिल्लो। युनिफॉर्म सगळ्यांक लागतात, जगभर हो युनिफॉर्म असा, प्रत्येक धर्माचा वेगळा युनिफॉर्म घालून लोकांनी येऊचे झाले, युनिफॉर्माचा उद्देशच वतलो। त्यामुळे हो हिजाबाची हे जे असा हे अत्यंत चुकीची मागणी जी असा ही अयोग्य वेळाचेर ताणी काढलेली असा, ही उकरून काढल्या। खरे म्हणजे तांच्यानी चीनान आंदोलन करूंक जाय आशिल्ले, फ्रांसान, डेनमार्कान, श्रीलंकेन, जर्मनीन करूंक जाय आशिल्ले, कित्याक हिजाबाचेरूच बंदी घातल्या। भारतान हिजाबाचेर हरशी प्रायव्हेट वापर करपाक बंदी घालूंक ना। अरे शाळेन तुम्ही फाल्यां दोतोर जातलो म्हणटलो आणि थंय हिजाब घालून येतलो म्हणटलो। कर्नाटकान आता हे हिजाबाचे आंदोलन जे चलना तातून पोलिसांनी काही लोकांक लेडी पोलीस हाडून धरले आणि मुद्दम हिजाब काढले जाल्यार दादले मेळ्ळे 9-10 हिजाब घालून आयले, म्हणजे फाल्यां अतिरेकी खंय घुसूंक शकता। सगळ्या म्हणजे स्वतः मुस्लिम देश सुद्धा जे असा, बॉस्निया असा, हेर्झेगोविना असा, अल्जेरिया असा, चाड असा, आफ्रिकेतले देश असा, इजिप्तान बऱ्याच प्रमाणाचेर ह्यो सगळ्यो बंदी घातल्या, टर्कीन बंदी असा, ह्या अशा प्रकारचे हांचेर बंदी तरेतरेच्या देशांनी घातल्या, मुस्लिम कंट्रीनी घातल्या, ताज्या विरुद्ध आवाज ना। पण भारत जो असा हिंदूंक खलास करपाच्या दृष्टींतल्यान तांचे हे सगळे चालू असा। गेल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत 5.5 कोटी हिंदू जगभर काबार केल्ले असा, अफगाणिस्तानात मारले, पाकिस्तानात मारले, बांगलादेशात मारले, वेगवेगळ्या पद्धतीन इस्लामिक मुव्हमेंट जे झाले तातून मारले, अशा पद्धतीने आणि खुद्द भारतात मारले, जम्मू आणि काश्मीरात जे सगळे लोकांक बाहेर घातल्या त्यांच्या हातूंतल्यान, त्या लोकांक 4 लाख लोक स्वतंत्र देश असताना 1990 राजीव गांधीचे गव्हर्नमेंट असताना भायर झाले घरातल्यान, तुमच्यो बायलो आणि तुमच्यो जमनी आणि प्रॉपर्टी दवरून चला, 24 तासांच्या भितर जर वसना जाल्यार तुमकां जिते मारतले, अशा पद्धतीच्यो धमक्यो स्वतंत्र भारतान दिल्यो गेल्यो। ही वेळ केन्नाय येऊंक शकता। हांगा मतां खातीर मेळोवपा खातीर पॉलिटिकल पार्टीज ह्यो कॅथलिक आणि मुस्लिमांचे अपिजमेंट करतात हांगा सगळ्यांक। गोंयांतूय मोठो अपिजमेंट चल्ला, तांकां हिंदूची पर्वा पडूंक ना। हांगा आमकां खात्री आसा की खंयचीच पॉलिटिकल पार्टी हिंदूचे रक्षण करचे ना। सगळ्या पॉलिटिकल पार्टींनी अपिजमेंट कितलो आसा ते सांगपाचो हो वेळ न्हय। पण आमी आता हिंदू गोयचे जे आसा, लहान स्टेट आसा आमची, आजपर्यंत आमी शांततेन रावता, आमी हिंदू केन्ना कोणाच्या वाटेक वचूंक ना। पण तेवटेन पाकिस्तान कडेन आणि बांगलादेशा कडेन दोळा लावन बसलेले हांगाचे मुसलमान जे आसा आणि तांकां येऊन मेळ्ळ्या ते रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर जे आसा, इन्फिल्ट्रेटर जे आसा, तांकां जे पोसले ह्या सरकारान, तांच्या पासून आमच्या गोयकारांक धोका असा असे आमकां दिसता। बाकीच्यो कम्युनिटी बऱ्यो असा, पण हिंदूच हांगा सगळ्या हातूंतल्यान टार्गेट जावंक लागला। हे सगळे इतले लोकांक मारले ताजे वयल्यान लक्षात येता। सादे अफजल खान वधाचो जर पोस्टर लायलो, अफजल खान हो शत्रू आशिल्लो आमचो, ताजे पोस्टर लायतले जाल्यार हांगा कोण अफजल खान, कोणाचो बापूय अफजल खान म्हणून दंगली करतात आणि कितें करतात। हांगा एकूच स्टेट न्ही, हांगा देशभर आतां काही स्टेटींनी ज्या ठिकाणी तरेतरेचे गव्हर्नमेंट्स आसात, स्वतः ख्रिश्चन चीफ मिनिस्टर असा पण नावां हिंदू घेतल्या। जगनमोहन जो असा आंध्र प्रदेशचो हो ख्रिश्चन, केजरीवाल जो असा हो क्रिप्टो ख्रिश्चन, ह्या सगळ्या लोकांनी हिंदूचेर आज हाडपाक सुरू केले सगळ्या कडेन। दिल्लीन दंगली झाल्यो, केरळान दंगली झाल्यो, बेंगलोरात दंगली झाल्यो, पश्चिम बंगालान जे हत्याकांड हिंदूचे बांगलादेशी आणि रोहिंग्यांक वापरून ज्या ममता बॅनर्जीन सुरू केल्ले ते इलेक्शन तांचे झाल्या उपरांत सुद्धा सुरू आशिल्ले। प्रत्यक्ष गव्हर्नर थंय गेलो आणि रडलो थंय हे सगळे पळोवन इतल्या प्रकारच्या अत्याचार। ह्युमन रायट्स कमिशनाचो मुस्लिम अध्यक्ष असा ह्या देशातल्या, तो जेव्हा गेलो त्यांना ताका सुद्धा वाईट दिसले, ताजे फातर मारले आणि ताका धावणा उडयलो। हे सगळे अत्याचार पश्चिम बंगालात चलता, दिल्लीत चलता दंगली झाल्यो, तमिळनाडूत चलता, आंध्र प्रदेशात चलता, तेलंगणात चलता, पंजाब, महाराष्ट्र, केरळ,
महाराष्ट्र दोन संतांचे मॉब लिंचिंग जाने पण मीडियान खंयच ती मोठा इश्यू जो असा हो केलो ना। तिरेकी जेव्हा मारले वतात त्या वेळाचेर मात्र सगळे एक विशिष्ट सेक्शन ऑफ मीडिया जे असा जे विकले गेला परदेशांक ते ताजेर मोठो बोवाळ करून देश पातळीचेर सगळे वळतात आणि ताजे आमकां दुःख जाता। आणि म्हणून हांगा गोयचे हिंदू तरी संरक्षण करूया म्हणून हिंदू रक्षा महाआघाडी आम्ही सप्टेंबराच्यान आम्ही तो प्रयत्न चालू केला। आणि आज सगळ्यो संस्था ज्यो असा हिंदू संस्था बारीक मोठ्यो ह्यो एका प्लॅटफॉर्माचेर येवचे आणि पाच मुद्द्यांचेर आम्ही एकत्र येऊ जाय, ताकद उभी करपाक जाय आमची, असे आमचे आव्हान असा। ते पाच मुद्दे जे असा ते धर्मांतरांक विरोध म्हणजे तो मागीर बिलिव्हर्स असूनी किंवा अन्य चर्चीस ज्यो असा किंवा मुस्लिम्स धर्मांतर करतात ते असा, जिहाद सगळे लव जिहाद सोडून सगळे नार्कोटिक जिहाद, लँड जिहाद, गड किल्ल्यांचो जिहाद, हे सगळे जिहाद ताका विरोध, धर्म शिक्षण सगळे हातूंतल्यान मोठ्या प्रमाणात आम्ही करपाक जाय आमच्या भुरग्यांचे, हिंदू संस्कार हाचो आग्रह आम्ही घरांत दवरपाक जाय आणि मंदिर सुरक्षा हो मुद्दो, अशा पाच मुद्द्यांचे आम्ही गोयन एकठांय येवपाचे केले। आणि आमकां इतको सपोर्ट मेळ्ळो की गेल्या महिन्यान जानेवारी महिन्यान आम्ही सगळ्या तालुक्यान गोयच्या गेले, 13 मिटिंग आम्ही घेतल्यो आणि तातूंतल्यान जवळजवळ जी सुरुवात आमची 70 संस्था एकठांय आयल्यो त्यो आता 1007 संस्था 1007 ह्यो एकत्र आयल्यो असा। आमचे टार्गेट अशें आसा की एक 2-3 महिन्या भितर 10,000 संस्था हिंदू गोयातल्यो एकठांय जर आयल्यो जाल्यार हिंदू ओपिनियन हो कॉन्सॉलिडेट जातलो आणि केवळ संकट आयले म्हणून जमता अशें न्हय पण आमच्या भुरग्यांचे सुद्धा धर्माचे संस्कार करपाक जाय हाची गरज असा। आणि ताज्यामुळे बाकीचे सगळे ते नाशिल्ल्यामुळे आक्रमण करतात, हाज्यापासून आमकां तांकां परावृत्त करपाक मेळपाक जाय, रक्षण करपाक मेळपाक जाय म्हणून हो हें आसा। त्या हिंदू रक्षा महाआघाडीच्या तर्फेन आज आमी ह्या सगळ्याचो निषेध करतात, कंडेम करतात। ही हत्या जी त्या भुरग्याची झाल्या त्या हत्येचो आम्ही विरोध करता आणि परत एकदा मागणी अशी करता की PFI जे असा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया जे असा त्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचेर आता तरी गोवा गव्हर्नमेंटान बंदी घालपाची मागणी करची। मदीं बीजेपीचो एक मिनिस्टर आयल्लो, बीजेपीचो एक मोठो कार्यकर्तो आयल्लो पक्षाचो बांगला हातूंतल्यान पश्चिम बंगालातल्यान आणि ताणे मुख्यमंत्री सावंताच्या फुड्यान स्टेटमेंट केल्लो की हे जे सगळे हिंदूचेर अत्याचार केले वता ताज्या फाटल्यान पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचो हात आसा म्हणून। इतले सगळे पुरावे असताना सुद्धा हांगा PFI लांगूल चालन जे चालू असा ते हाज्या फुडें हिंदू जो असा तो दुसऱ्याचेर आक्रमण करपाक ना आमी ऑर्गनायज जावन, पण आमच्या धर्माचेर आमच्या मंदिरांचेर आमच्या खंयच्याच प्रकारच्या हाजेर अस्मितेचेर कोण हल्लो करचो ना हाजी मात्र आमी काळजी घेतले आणि हिंदू समाजाच्या फाटल्यान आमी उभे रावतले। पॉलिटिकल पार्टी संरक्षण दिवची ना, हिंदूंनीच पॉलिटिकल पार्टीच्या वयर धर्म दवरून एकत्र येवचे पडटले अशा प्रकारचे आमकां दिसता। डॉक्टर सुरज काणेकर हांकांय काही गजाली सांगपाच्यो आसा। आज या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तान अशें म्हाका दिसता की आमच्या शेजारी राज्यात जी घटना झाली ती आम्ही सगळ्यांनी एक लहान घटना अशी समजून वचपाचे ना हाज्या मुखार, कारण पहिल्या की एक जर तर आज एक विशिष्ट समाजाचे लोक एक कितें तरी निमित्त घेता आणि सगळीकडे आपली आंदोलनं करता आणि आंदोलनं करतकच जर तर तांचे आयकना किंवा तांचे जर तर समजून घेईना जाल्यार ते हत्या करपाक सुद्धा ते फाटीफुडे पळयना। आणि ही घटना आज आम्ही सगळ्या आणि ते एक विशिष्ट म्हणजे हिंदू समाजाच्या लोकांचे हे जाता त्यांना आज तुम्ही पळयात आयच्या हे प्रेस कॉन्फरन्स सगळेजण जे असतात ते आपले प्रोफेशनल असतात, ते आपले प्रोफेशन चलयतात आणि आज प्रोफेशन चलून सुद्धा आज आमकां असे वयर येवचे पडटा, उघड्यार येवचे पडटा। कित्याक सांग आज हिंदू आज ह्या राज्यात सुद्धा चड असून सुद्धा अशो घटना जावपाक शकता। त्यांना हांव ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तान फक्त इतले सगळे आमच्या भावांक जाणून सांगपाक सोदता की आज आम्ही सगळ्या गोंय एक सुशेगाद गोंय सुशेगाद राज्य असे म्हणून आमकां सगळ्यांक ओळखले जाता। आणि सुशेगाद कित्याक कारण आमची अशी घटना अजून पर्यंत गोंयात जावना, सगळे जातीचे लोक सुख समाधानान आणि आनंदान हांगा रावतात। त्यांना म्हाका सांगून दिसता की आज परत आम्ही हिंदूंनी सगळ्यांनी जागे जावचे पडटले, खंयच्या एका जातीच्या अगेन्स्ट न्ही, जर आज कर्नाटकात जाता जाल्यार आज एक निमित्त घेऊन आमच्या गोंयांनी जावपाक शकता।
जसे सरान सांगला की ह्या गोव्यात 95,000 रोहिंगे आयले हाजे पयली ते नाशिल्ले ते हांगा फक्त एक कितें कारण घेवन येवना एक मुखार तांचो कितें तरी एक षडयंत्र आसा तांचो एक मुखार प्लॅन आसा आनी ते प्लॅन करपा खातीर ते आयिल्ले आसा तेन्ना गोंयच्या बी मुसलमानांनी जागृत रावचे आज पर्यंत जर आमी बरे करून रावल्या जाल्यार असले एंटी नॅशनल एलिमेंटाक तांणी प्राधान्य दिवचे न्ही ते हांगा कित्याक येता हे पळोवचे आनी ताका लागून तांणी सतर्क रावन अशे इन्सिडंट्स जावपाना अशें तांणी ताची नोंद घेवची. ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्यान आमी म्हणटा की आमी फक्त गोंया पुरतेच न्ही जाल्यार आमी राष्ट्र हो आमचो पयलो येता ताजे बरोबर धर्म येता आनी जर तर राष्ट्र आनी धर्म हो बरो आसाच म्हणून आज भारताचे सगळे नागरिक बरे भशेन रावता तातूंत हिंदू आसा 80%. आमचे कडेन जी सहिष्णुता आसा ती बाकी कडेन दिसना ताका लागून म्हाका दिसता की परत एकदा आमच्या सगळे भावांनी जागे जावचे. हे प्रेस कॉन्फरन्सच्या निमतान आमी तुका जागे करपाक सोदता आनी आमी जी एक व्हडली हिंदू रक्षा महाआघाडी केल्या ताजे एक्चुअली कोर कितें आसा कितें आमी तातूंत पॉयंट आसा ते जाणून घेवचे आनी एक महाआघाडी ही यशस्वी करून सगळ्यांनी भाग घेवन एक बरे राज्य आनी एक बरो देश जावपा खातीर हातभार लावचो अशी हांव सगळ्यां कडेन एक विनंती करतां.